बारामतीमध्ये सुरेंद्र जवरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने एकनाथ फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व नेत्यांचे फोटो लावले होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, यांचे मोठे बॅनर लावले होते. परंतु अजित पवार यांना आमंत्रण देऊ देखील ते एकनाथ फेस्टिवलसाठी उपस्थित राहिले नाही. असं असताना त्यांनी अजित पवार यांच्या बॅनरवरती काळं कापड टाकलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीतील बारामतीमधील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. आपण आहोत बारामतीतील गुणवडी चौकात. आपण पाहू शकता की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने शांत करता येईल यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत. परंतु जे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनरवरती काळं कापड टाकले होते, त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. आणि एकंदरीतच सध्या भिगवण चौकामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. आणि सद्यस्थितीत आपण पाहू शकता की जे राज्याचे नेते आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांचा आता सर्वच बॅनर जे भिगवण चौकात लावलेले आहेत ते काढण्यात येत आहेत. साहजिकच हे सर्व बॅनर सध्या काढण्यात येणार आहेत. आणि अतिशय मोठ्या प्रमाणात जी परिस्थिती बारामतीमध्ये कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यामुळे हे सर्वच बॅनर काढण्यात येत आहेत असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. परंतु सद्यस्थितीत आत्ता बारामतीमध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत यांच्या बॅनरवरतीच काळं कापड टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले सद्यस्थितीत दिसत आहे. आणि एकंदरीतच जे मोठे बॅनर लावलेले आहे या बॅनरवरती राज्यातील प्रमुख दोन उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांचे बॅनर सध्या काढण्यास सुरुवात झालेली आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेबसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.